बऱ्याच लोकांना पुन्हा पुन्हा लघवी होण्याचा त्रास असतो. ह्यामागील कारण काय आहे ते आपण जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग यामागील कारणे आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत आता जाणून घेऊया. वारंवार लघवी करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्या व्यक्तीची मूत्राशयाची अत्यधिक सक्रियता असू शकते. अशा परिस्थितीत ती व्यक्ती वारंवार लघवी करण्यास प्रवृत्त होते. तसेच वारंवार लघवी येण्याचे मुख्य कारण मधुमेह देखील असू शकते. साधारणपणे रक्तात आणि शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यावर हा त्रास जास्त प्रमाणात वाढतो. जर आपल्याला युरिनल ट्रॅक इन्फेक्शन असेल तर आपल्याला या समस्येला सामोरे जाऊ लागू शकते. अशा स्थितीत वारंवार लघवी केल्याने मूत्रामध्ये जळजळ निर्माण होते. तसेच आपल्या प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यावर देखील ही समस्या उद्भवू शकते. किडनीमध्ये संसर्ग झाल्यावर देखील ही समस्या उद्भवू शकते. जर आपल्याला असा त्रास असेल तर आपण ह्याची योग्य वेळी डॉक्टरांकडून तपासणी केली पाहिजे. वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर आपण कोणते उपाय अवलंबू शकतो ते आपण आता पाहूयात. यासाठी आपण दिवसभरामध्ये मुबलक प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला असेल तर तो लघवी वाटे निघून जाईल आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि तो त्रास आपण नक्कीच कमी करू शकतो. दररोज दही, पालक, तीळ, अळशी, मेथीची भाजी यांचे नियमित सेवन केल्याने देखील या समस्येपासून आपल्याला फायदा मिळू शकतो. आवळ्याची पावडर घेऊन यामध्ये थोडासा गुळ मिसळून खा. असं केल्याने यामुळे वारंवार लघवी येण्याच्या समस्येपासून आपल्याला फायदा होईल. डाळिंबाची साले वाळवून घ्या आणि त्याची पावडर बनवा. आता सकाळ संध्याकाळ ही पावडर पाण्यासह घ्या. असे केल्याने देखील आपल्याला लघवीच्या त्रासापासून फायदा होऊ शकतो. मसुरीची डाळ, मोड आलेले कडधान्य, गाजराचा ज्यूस आणि द्राक्ष यांचे देखील नियमित सेवन केल्याने आपल्याला लघवीच्या त्रासापासून मुक्तता मिळू शकते. अशा प्रकारे आपल्याला वारंवार जर लघवीचा त्रास होत असेल तर यावर ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण घरच्या घरी नक्की सोपे उपाय करू शकता. परंतु जर जास्त त्रास होत असेल तर मात्र आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाय करून घेणे जास्त उचित ठरेल.